मित्रांनो, बिग बॉस हा रियलिटी शो आपल्यापैकी बरेच जण पाहत असतील आणि जे पाहतही नसतील त्यांना तो नेमका काय आहे याची जाणीव असेल. आणि आता सध्याची परिस्थिती पाहिली तर आपण आपल्या खऱ्या आयुष्यातील बिग बॉस अनुभवतोय का असे प्रत्येकालाच वाटेल. मित्रांनो, त्या रियालिटी शो मध्ये बिग बॉस मध्ये जर नियम मोडले गेले तर पार्टिसिपंटला त्यातून बाहेर पडण्याची म्हणजेच एलिमिनेट होण्याची भीती असते. पण मित्रांनो, या खऱ्या आयुष्यातील बिग बॉस मध्ये जर आपण नियम मोडले तर आपल्याला आपला लाख मोलाचा जीव गमवावा लागेल याची भीती तुम्हा आम्हा सर्वांनाच आहे. त्या बिग बॉस मध्ये आणि खऱ्या आयुष्यातील बिग बॉस मध्ये चित्र पाहिलं तर दोन्हीकडून सारखं दिसतं. पण मित्रांनो, त्या रियालिटी शो मधला बिग बॉस आणि वास्तविकातला बिग बॉस यामध्ये मनस्थिती, परिस्थिती आणि वास्तविकता ही फार वेगळी आहे. आणि हाच वास्तवदर्शी फरक स्पष्ट करण्यासाठी नमस्कार, मी कुमारी आठवळे आकांक्षा आनंद, तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी, तुमच्या 21 दिवसांच्या बिग बॉसची स्पर्धक. आज माझ्याच घरात तयार झालेल्या या विचारमंचावर अर्थातच माझ्या वक्तृत्वाचा विषय मांडू इच्छिते मी अनुभवलेला 21 दिवसांचा माझा बिग बॉस. विषयाची सुरुवात करताना सर्वप्रथम मला त्या घरातील स्त्रीचे आभार मानाविषयी वाटतात. कारण भारत लॉकडाऊनच्या माध्यमातून आपण 21 दिवस काय घरात अडकून राहिलो तर त्याला आपण आपल्या बिग बॉसचं नाव दिलं. मग जी स्त्री आयुष्यभर तुमच्या घरामध्ये काबाड कष्ट करते, राब राब राबते, त्या स्त्रीच्या आयुष्यभर त्या संघर्षाला तुम्ही कशाचं नाव द्याल? विषयाची सुरुवात अगदी साध्या गोष्टीतून करावीशी वाटते. म्हणजे ज्या वेळेस हा लॉकडाऊन हा बिग बॉस सुरू झाला त्यावेळेस टिकटॉक वरती कित्येक व्हिडिओ गाजले. मग त्यामध्ये काहींनी पपईच्या बिया मोजल्या, काहींनी डाळीतले खडे मोजले, काहींनी घरे बांधली, तर काहींनी आपल्याच घरातील भिंतींची उंची मोजली. मीही ती उंची मोजली, पण ती उंची ही माझ्या व्यक्तिमत्वाची, माझ्या विचारांची होती. आणि या बिग बॉसच्या माध्यमातून अनेक पुस्तके वाचले आणि माझ्या विचारांची, माझ्या व्यक्तिमत्वाची उंची वाढवण्याची मी माझ्या परीने एक प्रामाणिक प्रयत्न केला. जी आई 18 वर्ष माझ्यावर प्रेम करत होती, जी आई 18 वर्ष माझ्यावर प्रेम करत होती, त्या आईसाठी मला कधीच काही करता आलं नाही. कॉलेजमध्ये खाणाऱ्या पिझ्झा आणि बर्गरची जागा आज त्याच आईच्या हातच्या स्वादिष्ट जेवणाने घेतली. जी आई आमच्या घरामध्ये आयुष्यभर राब राब राबते, त्या आईचा खांदा मला नक्कीच होता आला नाही, पण त्या आईच्या खांद्यावरचं कित्येक प्रमाणातलं ओझ मला कमी करता आलं. या 21 दिवसांच्या माध्यमातून मला माझ्या आईसाठी काही करते करता आलं याचा मला सार्थ अभिमान वाटतो. जे वडील आयुष्यभर माझ्यासाठी जगले त्या वडिलांच्या कष्टाची किंमत मला याच 21 दिवसांमध्ये कळाली. घरातील सर्व मंडळी कामानिमित्त घराला बाहेर पडायची, पण आज ती सर्व मंडळी संध्याकाळी एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हायला लागली. अगदी लहानपणापासून विज्ञानाच्या पुस्तकात आणि जगदीशचंद्र बोस यांनी सुद्धा सांगितले की झाड झुडप आणि हा निसर्ग हे रात्रीचे झोपतात, या निसर्गालाही भावभावना असतात आणि हा निसर्ग आपल्याशी बोलू शकतो हे मला याच 21 दिवसांमध्ये अनुभवायला मिळालं. पूर्वी शेतात जायला नखरात म्हणायचे की आय एम अ न्यू जनरेशन, पण आज त्याच शेतामध्ये जेव्हा घाम गाळते ना तेव्हा त्या घामाची किंमत मला कित्येक अत्तराच्या बाटलीच्या वासापेक्षाही जास्त आवडायला लागतो. याच लॉकडाऊन मध्ये मला कित्येक प्रकारचे माझे मित्र मैत्रिणीही अनुभवायला मिळाले. म्हणजेच काय, जेव्हापासून हे लॉकडाऊन आणि बिग बॉस सुरू झाला तेव्हापासूनच टिकटॉक वरती आणि व्हॉट्सअपच्या स्टेटस वरती अनेक स्टेटस गाजले. त्यामधील एक स्टेटस असा होता की मित्रा जिथे आहे तिथेच राहा, कारण तुझ्या भेटण्यापेक्षा मला तुझे असणे महत्वाचे वाटते. खरंच त्यांचं हे प्रेम पाहून खूप समाधान वाटलं. पण दुसरीकडे असा एक स्टेटस होता की माझे मित्र किंवा माझी मैत्रीण कुठे बाहेर दिसलं तर त्यांना 2-3 रापाटे न मारता चांगलं धोपटून काढा. अशा विचित्र पद्धतीने माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींना मी याच काळात अनुभवलं. खरं तर मित्रांनो, बिग बॉसचा खरा उद्देश हाच असतो की लोकांचे खरे मुखवटे आपल्याला समजावेत, लोकांचे खरे चेहरे आपल्या समोर यावेत. माझ्या बाबतीतही हेच घडलं. लोकांचे कित्येक चेहरे माझ्या समोर आले आणि मला समजले त्यामध्ये काही चांगले होते काही वाईट होते, पण ते दोन्हींना मी माझ्या मनाच्या जवळ केलं. कारण माझं म्हणणं असं आहे की चांगलं आणि वाईट या दोन्ही लोकांना जवळ करा, कारण जे चांगले आहेत ते साथ देतील आणि जे वाईट आहेत ते अनुभव देतील. आपण नेहमी जगाला जज करतो, जग चांगलं जग वाईट, आणि जगाकडे बोट दाखवतो, पण ज्या वेळेस आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो ना त्यावेळेस 3 बोटे आपल्याकडे असतात हे आपण विसरतो. ज्या वेळेस आपण चुकतो त्यामध्ये माझी चुकी काय, माझ्यातील त्रुटी काय हे आपण कधीच पाहत नाही. या 21 दिवसांच्या माध्यमातून मला त्याच माझ्या त्रुटी समजल्या. म्हणजेच काय, तर मला माझ्याशी बोलता आलं, मी म्हणून माझ्याशी बोलता आलं, आकांक्षा म्हणून मला आकांक्षाशी बोलता आलं.
पूर्वी आम्ही ऑन वक्तृत्व स्पर्धेपाशी जायचो, पण आज तीच वक्तृत्व स्पर्धा माझ्या दारात आली आणि हाच बदल मला या 21 दिवसांच्या बिग बॉस मध्ये अनुभवायला मिळाला। सिनेमागृह, मॉल्स, हॉटेल्स इत्यादी जरी बंद असली तरी जीवन आनंदाने सुरू राहू शकते। पर्यावरणात झालेला सकारात्मक बदल म्हणजेच काय तर प्रदूषणात घट, पक्ष्यांचा वाढलेला किलबिलाट, स्वच्छ आकाश, हा पर्यावरणात सकारात्मक बदल आज तुम्ही आम्ही सर्वजण अनुभवत आहोत। थोडक्यात विषयाचा सार सांगायचं झालं तर काय, एवढासा कोरोना विषाणू जर अख्ख्या जगावरती राज्य करू शकतो तर तुम्ही आम्ही माणसं तर या जगावरती अधिराज्य गाजवू शकतो, आणि ते अधिराज्य तुम्ही गाजवावं इतकाच माफक आशावाद व्यक्त करते। आणि थांबते, मनपूर्वक धन्यवाद।